नमस्कार अभ्यासक मित्र मैत्रिणींनो, एमपीएससी लक्ष या यूट्यूब चॅनलवर तुमचे मी स्वागत करतो आहे आणि तुमच्यासाठी एक महत्त्वाचा व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे ज्याच्याद्वारे आपल्याला तयारी करायची आहे ती म्हणजे एमपीएससी 2019 ची. बरेच दिवसापासून विद्यार्थ्यांचा आम्हाला एक कमेंट्स येत होत्या की 2019 आता एमपीएससी जी येणारी परीक्षा आहे त्यासाठी तयारी कशी करायची त्याबद्दल एक मार्गदर्शन करा. तर मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की ही जी परीक्षा आहे एमपीएससी 2019 आपण टार्गेट घेऊन जर चालतो आहे तर कशाप्रकारे आपल्याला यश पूर्णपणे मिळायचं आहे, परीक्षेची पूर्णपणे तयारी कशी करता येईल याबद्दल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. थोडा हा व्हिडिओ मी डिटेलमध्ये घेणार आहे, थोडा मोठा होऊ शकतो पण तुम्ही हा शेवटपर्यंत बघा. तो यासाठी की एक आपल्या अभ्यासाची दिशा ठरवताना तुम्हाला हा पूर्ण मार्गदर्शक ठरू शकतो. यामध्ये आवश्यक त्या ठिकाणी बदल तुम्ही हे करू शकता, असं नाही की तुम्ही हेच फॉलो करा, पण एक तुम्हाला याच्यातून जे एक तुमची रिव्हिजन होईल, तुमचं टेक्निक आहे किंवा तुमचा मार्ग जो आहे हा ठरवताना यामधून तुम्हाला मदत हे मिळेल. तर तुम्ही हा जो व्हिडिओ आहे हा पूर्णपणे बघा, शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमचा अभ्यासाची दिशा ठरवताना तुम्हाला मदत होईल. आता आपल्याला माहिती आहे की सर्व परीक्षांचे जे निकाल जवळपास आलेले आहेत, राज्यसेवा पूर्वपरीक्षा आलेला आहे, येत्या 1-2 दिवसामध्ये आता कंबाईंड एक्झामचा सुद्धा येणार आहे. कंबाईंड एक्झामचा सुद्धा स्कोर जो आहे तुमचा कॅल्क्युलेट झाला असेल, ज्या काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांचा मेन्सची सुद्धा तयारी चालू असेल, तर मेन्सची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा हे बघू शकता. आणि जरीही तुमचा स्कोर कमी असेल, क्वालिफाय तुम्ही झालेले नसाल, तरीसुद्धा तुम्हाला स्ट्रॅटेजी नेमकी कशी ठेवायची आहे जेणेकरून येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये तुम्हाला पोस्ट ही काढायची. आपलं टार्गेट जे आहे ते ॲज ऑल नेहमी जे आपलं असलं पाहिजे टार्गेट, ते म्हणजे आपली पोस्ट हे टार्गेट असलं पाहिजे. जी कुठली पोस्ट तुम्ही ठरवणार असाल ती पोस्ट टार्गेट असलं पाहिजे. आणि यासाठी आम्ही नेहमी सांगतो तो एक मार्ग म्हणजे करा अभ्यास, बना अधिकारी. अभ्यास करताना सिस्टमॅटिक पद्धतीने करणं गरजेचं आहे, एक मार्गदर्शनपर अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही पेपर सोडवता तेव्हा पेपरमध्ये सुद्धा काही टेक्निक लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर आपल्याला ह्याच्या टेक्निक तेव्हाच कामात पडतील जेव्हा आपला अभ्यास हा उत्तम असेल. मग अभ्यास, आपला अभ्यास तर इतर कोणी व्यक्ती करणारच नाही, आपला अभ्यास आपल्यालाच करायचा आहे. जर आपण आज अभ्यास करू तरच आपण उद्या अधिकारी बनू शकतो. तर आपल्याला या भागामध्ये आपण बघणार आहोत तयारी 2019 पूर्व आणि मुख्य परीक्षेची. पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला या व्हिडिओला मार्गदर्शन करणार आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला टार्गेट जे घेऊन चालायचं आहे ती पूर्वपरीक्षा, जसं यावर्षीचा आपण कट ऑफ बघितला होता हा 247, तर कमीत कमी तुम्हाला जे टार्गेट घेऊन चालायचं आहे नेक्स्ट इयरचं ते 260+ एवढं टार्गेट तुमचं असणं आवश्यक आहे. 260+ जर टार्गेट तुम्ही ठेवलं तर तुम्ही एक चांगल्या प्रकारे ती अभ्यास, ती परीक्षा जी आहे ही क्वालिफाय करू शकता. आणि नेहमी म्हणतो त्याप्रमाणे स्टडी इज द ओनली की. आणि हे जे मार्गदर्शन आहे हे फक्त राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठीच नाही तर याच्यातमध्ये जे आवश्यक ते बदल आहे हे घडून तुम्ही सर्व स्पर्धा परीक्षांसाठी वापरू शकता. पण स्पेसिफिकली यामध्ये जे आपण घेणार आहे ते राज्यसेवा पूर्वपरीक्षेचं कशाप्रकारे असणार आहे. आपलं जे टार्गेट आहे एमपीएससी 2019 आहे, राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2019 आपल्याला क्लिअर करायची आहे. आणि एक अंदाजे परीक्षा जी आहे पुढील वर्षी थोडी लवकर होऊ शकते, कारण पुढील वर्षी येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्यामुळे ही मार्चमध्ये होण्याची शक्यता आहे किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही दरवर्षी होते. आणि नोटिफिकेशन जर आपण बघितलं तर नोटिफिकेशन नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यामध्ये येतं. यावर्षी थोड्या जागा जास्त निघण्याची शक्यता आहे पण परीक्षा ही थोडी लवकर होऊ शकते. मग त्या दृष्टिकोनातून आपल्याला पूर्ण प्लॅन जो आहे तो आजपासूनच तयार करायचा आहे. जुलै महिना जो आपल्या हातामध्ये आहे, जुलैची एक आठवडा संपलेला आहे पण त्या आठवडासुद्धा आपल्याला कन्सिडर करून, कारण आपला इतर अभ्यास जो आहे तो चालू असेल, हा कन्सिडर करून याचं प्लॅनिंग आपल्याला करायचं आहे. तर सर्वात पहिले या परीक्षेबद्दल आपण समजून घेऊया परीक्षा कशाप्रकारे असेल. आपण यामध्ये राज्यसेवा परीक्षेची माहिती घेतो आहे ज्याला एमपीएससी राज्यसेवा परीक्षा असं म्हणतो. 3 टप्पे परीक्षेच्यामध्ये, पहिला टप्पा म्हणजे 400 गुणांचा असलेला पूर्वपरीक्षेचा, हा टप्पा तुम्ही जर पार केला तर तुम्हाला मुख्य परीक्षा द्यायची आहे जी 800 गुणांची, ज्याच्यामध्ये तुमचे 6 पेपर असणार आहेत. आणि तिसरा म्हणजे 100 गुणांची मुलाखत. तर ज्या विविध अटी असतील ज्याप्रमाणे ठरवलेलं असेल आयोगाने त्याप्रमाणे कट ऑफ हा कॅल्क्युलेट करतं. जेवढ्या जागा येतील त्या जागांच्या
12 ते 13 पटींमध्ये विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी आणि मुख्य परीक्षेमधून जागांच्या 3 ते 4 पट विद्यार्थी मुलाखतीसाठी पुढे पात्र ठरतात. ज्यावेळी आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षेचं टार्गेट घेऊन चालतोय त्यावेळी अभ्यास कालावधी जो आहे आपला आपल्याकडे आता उपलब्ध आहे. जर आपण जुलै महिन्याची सुरुवात बघितली तर जुलै ते 31 मार्चचं टार्गेट तुम्ही घेऊन चालू शकता. 31 मार्चपर्यंतचं आपल्याला टार्गेट आहे. या टार्गेटमध्ये आपल्याला अभ्यास कशाप्रकारे करायचा आहे. जुलै ते ऑक्टोबर हा जवळपास 120 दिवसांचा कालावधी जो आहे तुम्हाला मुख्य परीक्षेच्या अभ्यासातून द्यायचा आहे. आता तुम्ही थोडंसं कन्फ्यूज झाले असाल की नेमकं काय सांगतायत. तर आपल्याला अभ्यास जो करायचा आहे, राज्यसेवा पूर्वपरीक्षा जर क्लिअर करायची आहे तर अभ्यास हा नेहमी मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून करणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही जो सुरुवातीला अभ्यास करणार आहात हा मुख्य परीक्षेचा करणार आहात आणि नंतर नोव्हेंबर ते मार्चपर्यंत तुम्हाला जो 150 दिवसाचा कालावधी आहे हा वापरायचा आहे पूर्वपरीक्षेच्या अभ्यासासाठी, ज्यामध्ये पूर्वपरीक्षेचे दोन्ही पेपर जनरल स्टडीज आणि सी सॅट या सर्वांबद्दल आपल्याला या दोन्ही पेपरचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर सुरुवातीला अभ्यास करताना सर्वात आधी महत्त्वाचं आहे, मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो की जी कुठली तुम्ही परीक्षा देत असाल सर्वात प्रथम तुम्हाला जे करायचं आहे ते म्हणजे त्याच्या सिलॅबसची माहिती घ्यायची आहे. आणि हा सिलॅबस तुमचा तोंडपाठ असणं आवश्यक आहे. जे MPSC Pre 2019 आपण घेतो आहे त्याचा सिलॅबस पहिले तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. यामध्ये दोन पेपर आहेत. पहिला म्हणजे दोन्ही कंपल्सरी पेपर आहेत, 200 मार्काचे असणार आहे, दोघांसाठी 2 तासांचा वेळ असणार आहे. काठिण्य पातळी पदवीची असणार आहे. तर दुसऱ्या पेपरमध्ये पहिली जे 5 टॉपिक आहे त्याची काठिण्य पातळी पदवीची असेल तर 6 आणि 7 नंबरची त्यामध्ये जे टॉपिक आहे त्याची 10वी ते 12वी लेवलची लेवल असेल. आणि दोन्ही पेपर मराठी आणि इंग्रजी या विषयामध्ये दिसून ऑब्जेक्टिव्ह टाईप असतील. आता सर्वात पहिले तुम्ही समजून घ्या की सिलॅबस हा काय असणार आहे. या परीक्षेमध्ये जो सिलॅबस येणार आहे हा काय असणार आहे. सिलॅबस सगळ्यात पहिले तुमच्या वहीमध्ये अभ्यासाच्या ठिकाणी सर्वप्रथम लिहून घ्या. तर हा मी तुमच्यासाठी वाचणारच आहे जे जेणेकरून तुमच्यासुद्धा कानावरती पडेल आणि तुम्हाला तो समजेलसुद्धा. याची जी सिलॅबस आहे याची PDF फाईल आयोगाच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे किंवा तुमच्यासाठी मी टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा उपलब्ध करून देईल. तर पहिले जो आहे पहिला जो विषय म्हटला आहे तो म्हणजे करंट अफेअर्स. आता करंट अफेअर्समध्ये काय म्हटलं आहे, करंट अफेअर्स ऑफ स्टेट नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स, राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी. दुसरा विषय जो म्हटला आहे तो म्हणजे हिस्ट्री ऑफ इंडिया, भारताचा इतिहास विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र, महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ, इंडियन नॅशनल मुवमेंट जो आहे, भारताचा स्वातंत्र्य संग्राम ज्याला आपण म्हणतो त्याबद्दलचा अभ्यास आहे. त्यानंतर तिसरा जो विषय सांगितलेला आहे तो म्हणजे भूगोल, ज्यामध्ये महाराष्ट्र, भारत आणि जगाचा भूगोल, फिजिकल सोशल इकॉनॉमिक ज्योग्राफी ऑफ महाराष्ट्र इंडियन वर्ल्ड. अशा छोट्या शब्दामध्येच आयोगाने हे संपवलेलं आहे. परंतु जर आपण डिटेलमध्ये बघायला गेलो तर डिटेलमध्ये तुम्हाला सगळं याच्याबद्दलची जी माहिती आहे थोडा वास्ट सिलॅबस हा होणार आहे. हे जे सिलॅबस आहे हा छोट्या शब्दामध्ये आयोगाने सांगितलेला आहे. पण जर तुम्ही हाच सिलॅबस मेन्ससाठी जर बघितला तर मेन्सच्या सिलॅबसमध्ये याच्याबद्दल डिटेलमध्ये दिलेलं आहे. त्यामुळे हा सिलॅबस बघितल्यानंतर तुम्ही मेन्सचा सिलॅबस हा बघाच. तो सुद्धा तुम्हाला आवश्यक असल्यास मी टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून देईल. सोबतच तो जो अभ्यासक्रम जो आहे हा आयोगाच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे, तो तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि तुमच्याकडे लिहून ठेवा. नंतरचा जो आहे राज्यशास्त्र, पॉलिटी अँड गव्हर्नन्स म्हटलं आहे महाराष्ट्र आणि भारताचं, त्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन, भारताचं संविधान, पॉलिटिकल सिस्टीम्स, पंचायती राज अतिशय महत्त्वाचा भाग, अर्बन गव्हर्नन्स, शहरी गव्हर्नन्स, पब्लिक पॉलिसी आणि राईट्स इश्यू. नंतरचा विषय जो म्हणजे अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स ज्याला आपण म्हणतो, तर अर्थशास्त्र यामध्ये कसं म्हटलेलं आहे, इकॉनॉमिक्स अँड सोशल डेव्हलपमेंट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, पॉवर्टी, इन्क्लुजन, डेमोग्राफिक्स, सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह हा अर्थशास्त्राचा भाग आहे. नंतर जनरल इश्यूज ऑन एन्व्हायरमेंटल इकॉलॉजी म्हणजे पर्यावरणशास्त्र, पर्यावरणामध्ये जैवविविधता, पर्यावरणामध्ये बदल, वातावरण बदल, चेंज दॅट नॉट रिक्वायर द सब्जेक्ट स्पेशलायझेशन, म्हणजे सर्वच पर्यावरण एक सगळंच त्याच्यामध्ये आलेलं आहे. आणि जनरल सायन्स म्हणजे सामान्य विज्ञान. विज्ञानामध्ये तुमच्यासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र,
जीवशास्त्र, जीवशास्त्रामध्ये प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र हा भाग यामध्ये कव्हर हा होतो. तर हा सिलेबस जो आहे थोडा वेळ पॉज करून तुम्ही एक वेळा वाचून घ्या. सिलेबस आपल्या अभ्यासासाठी महत्त्वाचा आहे. नंतर दुसऱ्या पेपरचा जो सिलेबस आपण बघतोय, या पेपरमध्ये 200 मार्क्सचा जो आहे यामध्ये पहिले 5 टॉपिक जसं सांगितल्याप्रमाणे डिग्री लेवलचे असतील इथपर्यंतचे, आणि नंतरचे जे आहे ते 10वी 6वा जो आहे बेसिक न्यूमरसी म्हणजे गणित जे आहे 10वीच्या लेवलचं, आणि 7वा जो टॉपिक आहे हा 10वी किंवा 12वीच्या मराठी आणि इंग्लिश कॉम्प्रेन्शन स्किल्स 10वी 12वीच्या लेवलचे असतील. तर यामध्ये जे सांगितलेलं आहे पहिलं जे दिलेलं आहे कॉम्प्रेन्शन म्हणजे उतारावरती प्रश्न, इंटरपर्सनल स्किल्स इन्क्लुडिंग कम्युनिकेशन स्किल्स, लॉजिकल रिझनिंग अँड ॲनालिटिकल ॲबिलिटी म्हणजे मेंटल ॲबिलिटी याच्यामध्ये येणार आहे, डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग. डिसिजन मेकिंग या पेपरमधील एक महत्त्वाचा भाग आहे. डिसिजन मेकिंग जे आहे निगेटिव्ह मार्किंग यामध्ये राहत नाही, त्यामध्ये 2.5, 2.5, 0 असे मार्क्स दिलेले असतात. जे डिसिजन मेकिंग जे आहे ते तुम्हाला सोडवायचंच आहे, त्याच्यामध्ये मार्क्स तुम्हाला हे मिळतील, निगेटिव्ह मार्किंग जाणार नाही. तर हा झाला सिलेबस. या सिलेबसनंतर तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे की मेन्सचा कशाप्रकारे असणार, मेन्सची तुम्ही तयारी कशी करायची आहे. मुख्य परीक्षेचे 2 टप्पे सांगितण्यात आलेले आहेत, ते म्हणजे एक तर पहिला म्हणजे लेखी परीक्षा आणि दुसरा म्हणजे मुलाखत. जसं आता जो रिझल्ट आलेला आहे, तर रिझल्टमध्ये जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत त्यांचा रोल नंबर आलेले आहेत, तर परीक्षेची टप्पे कसे असणार, मुख्य परीक्षेची तयारी कशी असेल ते सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे. मुख्य परीक्षेच्या पहिल्या टप्प्यामध्ये जी लेखी परीक्षा होते त्यामध्ये 6 पेपर असणार आहे, ज्यामध्ये भाषेचा पेपर 1 हा जो आहे वर्णनात्मक म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे, 3 तास याला वेळ असणार आहे, ज्यामध्ये 50 मार्क मराठीचे आणि 50 मार्क इंग्रजीचे असणार आहे. 12वी याच्यासाठी लेवल जे आहे दर्जा जो आहे तो 12वीचा असणार आहे. त्यानंतर भाषा पेपर 2 जो आहे हा ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे, 1 तासाचा पेपर 100 प्रश्न यामध्ये असणार आहेत, ज्यामध्ये मराठीचे 50 आणि इंग्रजीचे 50 आणि या ग्रॅज्युएशन लेवलचा. नंतरचे जे 4 पेपर आहे ज्यांना जनरल स्टडीज 1, 2, 3, 4 म्हटलं जातं, 150 प्रश्न 150 गुणांसाठी आणि लेवल जी आहे ती पदवीची, दोन्ही मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये असून प्रत्येक क्वेश्चन पेपरला हा 2 तासाचा कालावधी अवेलेबल असणार आहे. म्हणजे 120 मिनिटांमध्ये तुम्हाला 150 प्रश्न यामध्ये सोडवायचे आहेत. हा जो दिलेला आहे मुख्य परीक्षेचा सिलेबस तुमच्यासाठी दिलेला आहे. मुख्य परीक्षेमध्ये जे विषय दिलेले आहेत, पहिला पेपर अनिवार्य इंग्रजी मराठीचा आणि दुसरा सुद्धा अनिवार्य इंग्रजी मराठीचा, पहिला वर्णनात्मक आणि दुसरा म्हणजे बहुपर्यायी. तर पुढील जे पेपर आहे जनरल स्टडीज 3-4 हे जे आहे पेपर क्रमांक 1 आणि 2 मध्ये काय असणार आहे, पेपर मराठी इंग्रजीमध्ये निबंध लेखन असणार आहे, 1 निबंध 400 शब्दांचा लिहायचा आणि इंग्रजी उतारायचं मराठीमध्ये भाषांतर, तर सेम थिंग जे आहे ते इंग्रजीमध्ये सुद्धा करायचं आहे. सारांश लेखन हे दोन्ही भाषांमध्ये करायचं आहे. तर दुसरा जो पेपर आहे ते म्हणजे आकलन उतारावरील प्रश्नांची उत्तरे आणि ग्रामर यामध्ये कव्हर असणार आहे. आता जे पेपर आहेत जनरल स्टडीजचे, जे पेपर आहे जनरल स्टडीज 1, 2, 3, 4 सामान्य अध्ययन 1, 2, 3, 4 हे जे म्हणतात, यासाठी स्टँडर्ड जे म्हटलं गेलेलं आहे हे डिग्री लेवलचं असणार आहे, पेपर ऑब्जेक्टिव्ह टाईप, 2 तासाचा वेळ आणि टोटल 150 मार्कासाठी 150 प्रश्न द्यायचे आहेत. तर यामध्ये विषय कुठले आहेत, आता ही गोष्ट आपल्याला समजणं खूप आवश्यक आहे, कारण आपण सुरुवातीलाच म्हटलं होतं की आपल्याला जो अभ्यास करायचा आहे हा मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून करायचा आहे. नोव्हेंबरपर्यंतचा जो आपण एक ऑक्टोबरपर्यंतचा जो एक कालावधी घेतलेला आहे हा आपण मुख्य परीक्षेचा घेतला आहे. मग मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला बघायचं आहे की कुठले कुठले विषय जे आहेत जे आपली ही जी पूर्वपरीक्षा आहे याच्या संदर्भातील. जनरल स्टडीज 1 जो म्हटला आहे त्यामध्ये इतिहास व भूगोल हे 2 विषय घेतलेले आहे, भूगोल व कृषीसुद्धा याच्यामध्ये आहे. याचा डिटेल जेव्हा तुम्ही सिलेबसचा अभ्यास करणार तेव्हा तुमच्या लक्षातच येईल की यातील जर तुम्ही मुख्य परीक्षेचा अभ्यास करताय तर त्यामध्येच तुमचा पूर्वपरीक्षेचा सुद्धा अभ्यास होणारच आहे. दुसरा पेपर इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे राज्यशास्त्र जो आहे अँड इंडियन पॉलिटिक्स, इंडियन पॉलिटिक्स हा थोडा एक्स्ट्रा पार्ट याच्यामध्ये आहे, लॉ हा सुद्धा यामध्ये थोडा एक्स्ट्रा पार्ट आहे. तिसरा जो पेपर आहे हा म्हणजे ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट HRD अँड ह्युमन राईट्स मानवी हक्क जो आहे हा एक महत्त्वाचा विषय आहे. तर यातील काही थोडासा भाग जो आहे हा पूर्वपरीक्षेच्या सिलेबसमध्ये सुद्धा तुम्हाला दिसून येईल. आणि चौथा जो पेपर आहे तो म्हणजे इकॉनॉमी अँड प्लॅनिंग, इकॉनॉमिक्स ऑफ डेव्हलपमेंट अँड ॲग्रिकल्चर, कृषीचं
जो भाग आहे कृषीचा, इकॉनॉमिक्सचा भाग, अर्थशास्त्राचा भाग यामध्ये येणार आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट, इथे सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हटलेलं आहे. पहिल्याचं जर आपण बघितलं त्यामध्ये जनरल सायन्स, सामान्य विज्ञान हे पूर्व परीक्षेमध्ये बघितलं होतं. तर मग आता तुम्हाला अभ्यास करताना नेमकं ठरवायचं काय आहे, तर जे विषय तुमचे पूर्व परीक्षेचे आहेत आणि मुख्य परीक्षेचे आहेत तर ते विषय तुम्ही पहिले घ्या. जसं इतिहास, भूगोल, भारतीय राज्यघटना, मानवी हक्क, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान हे विषय तुम्हाला पहिलेच निपटवायचे आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही मुख्य परीक्षेचा अभ्यास चालू करणार त्यावेळी मुख्य परीक्षेच्या अभ्यासामध्येच तुमची पूर्व परीक्षासुद्धा त्यामध्ये कव्हर होईल. मग आपलं जे टार्गेट आहे MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा घेऊन राज्यसेवा 2019 घेऊन चालतोय, तर यासाठी आपल्याला जो टाइम टेबल असावा किंवा आपला कालावधी कसा असावा त्याचं एक तुमच्यासाठी प्लॅनिंग आपण बघूया. जुलै ते ऑक्टोबरपर्यंत जर आपण बघितलं तर 120 दिवस तुमच्याकडे उपलब्ध आहेत. तर आता सुरुवातीला तुम्हाला करायचं काय आहे, तुमचं टाइम टेबल तयार झालं असेल तर इट इज वेल अँड गुड, पण झालेलं नसेल तर या 120 दिवसांचा कालावधी तुमच्याकडे उपलब्ध आहे. यानुसार तुम्ही विषय ठरवून तुम्ही एक एक महिना या विषयांना देऊ शकता. जसं इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, मानवी हक्क किंवा HR थोडंसं तुम्ही नंतर घेऊ शकता, अर्थशास्त्र, विज्ञान हे जे 4 पेपर आहेत यामध्ये या 4 पेपरला तुम्ही या 4 महिन्यांमध्ये विभागू शकता. म्हणजे याचा अभ्यास तुम्ही 120 दिवसांमध्ये करू शकता. आणि अभ्यास सुरू करताना एकदम डिटेलमध्ये जाण्याच्याऐवजी आपल्याला अभ्यास जो सुरू करायचा आहे, आम्ही नेहमी सांगितल्याप्रमाणे तुमचा आत्तापर्यंत तुमची जर नवीन सुरुवात असेल, बिलकुलच काही अभ्यास केलेला नसेल, आत्ताच यावर्षी तुम्ही ग्रॅज्युएट झालेले असाल तर शालेय पुस्तकांपासून अभ्यास चालू करा. आणि जर थोडाफार तुम्ही अभ्यास यापूर्वीपासून करत असाल तर एक रिव्हिजन म्हणून, फास्ट रिव्हिजन म्हणून शालेय अभ्यासक्रम बघा आणि रेफरन्स बुक, मग आता तुम्ही रेफरन्स बुकचा अभ्यास चालू करू शकता. पण तुम्ही फ्रेश आहात, आतापर्यंत अभ्यास केलेला नाही तर तुम्ही शालेय पुस्तकांपासूनच, तुमच्याकडे NCERT पण सुरुवात करू नका. स्टेट बोर्डाची पुस्तके चांगली आहेत, कुठली पुस्तके वापरायची ते सुद्धा मी सांगणार आहे. एक तुमचा 120 दिवसांचा टाइम टेबल, या दिवसांच्या टाइम टेबलपेक्षा तुम्ही वीक वाईज जर तुमचा टाइम टेबल बनवला तर त्यातून तुम्हाला जास्त फायदा होईल. म्हणजे 18 आठवड्यांच्या जवळपास तुमच्याकडे उपलब्ध आहे. हे 18 आठवडे जर तुम्ही 6 विषयांमध्ये जर विभागले तर प्रत्येक विषयाला जवळपास तुम्हाला 3 वीक म्हणजे 20 ते 21 दिवस तुम्हाला प्रत्येक विषयासाठी मिळणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही तुमच्या अभ्यासाचं प्लॅनिंग हा करू शकता. हा जो एक टाइम टेबल मी दाखवतो आहे, या प्रकारचा जर तुम्ही टाइम टेबल तुमचा आखून ठेवला तर त्यामधून तुम्हाला नक्कीच फायदा हा होऊ शकतो. तुमची वेळ जी आहे ती निश्चित होऊ शकते. आता ज्या विद्यार्थ्यांचं कॉलेज आहे किंवा जॉब आहे अशा विद्यार्थ्यांनी काय करावं, तर तरी तुमचा जो एक विशिष्ट वेळ आहे, जॉबचा वेळ किंवा तुमचा ट्रॅव्हलिंगचा वेळ, कॉलेजचा वेळ, हा वेगळा काढून अभ्यासासाठी एक्स्ट्रा वेळ तुम्हाला काढावा लागेल. कारण पोस्ट जर काढायची आहे तर जास्तीत जास्त वेळ तुम्हाला अभ्यासामध्ये देणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही ऑक्टोबरपर्यंत तुम्ही काय केलं आहे, आता 120 आठवड्यापर्यंत मेन्सचा अभ्यास केला आहे. इथून पुढे तुम्हाला आता तुमची स्ट्रॅटेजी चेंज करायची आहे. दिस इज टाइम टू चेंज. आता कसं आहे की एकच गोष्ट घेऊन आपल्याला चालणार नाही, तर इथे आपल्याला जो भर द्यायचा आहे हा आता मुख्य परीक्षेचा कमी करून आपल्याला वाढवायचा आहे भर. तो आहे पूर्व परीक्षेवरती. म्हणजे इथे तुम्हाला अभ्यास जो चालू करायचा आहे नोव्हेंबरपासनं, हा पूर्व परीक्षेचा अभ्यास तुम्हाला चांगल्या प्रकारे आता वाढवायचा आहे. मग पूर्व परीक्षेचं जर आपण बघितलं, इथून आपलं टार्गेट चेंज झालेलं आहे. इथून आपलं पहिलं टार्गेट जे आहे ते म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षा क्लिअर करणे. आणि आपलं जसं बोललेलं आहे त्याप्रमाणे टार्गेट जे आहे हे 260+ टार्गेट आपल्याला ठेवायचं आहे. 260+ टार्गेट घेऊन त्या दृष्टिकोनातून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स स्कोअर करायचे आहेत. मग आता 2 पेपर आपण बघितले होते. पहिला म्हणजे जनरल स्टडीजचा पेपर, GS ज्याला आपण म्हणतो, आणि दुसरा म्हणजे CSATचा पेपर. तर एक एक पेपरबद्दल आपण बघूया. तर पहिला पेपर जो आहे, सिलॅबस आपण जो बघितला होता, सिलॅबसनुसार यामध्ये विषय इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, पर्यावरण आणि एक महत्त्वाचा विषय म्हणजे चालू घडामोडी. आता चालू घडामोडी जो आहे हा पूर्व व मुख्य दोन्ही परीक्षांसाठी लागू असणार आहे. पूर्व मुख्य दोन्हीमध्ये तुम्हाला हे करणं आवश्यक आहे. जर तुम्ही मेन्सचा जरी सिलॅबस बघितला तरी त्याच्या प्रत्येक विषयाच्या सिलॅबसमध्ये आयोगाने असं नमूद केलं आहे की प्रत्येक कॅन्डिडेटने किंवा प्रत्येक परीक्षा देणाऱ्या व्यक्तीने चालू घडामोडी, जो विषयाशी संबंधित चालू घडामोडी आहे, त्याचं ज्ञान त्यांना असणं आवश्यक आहे. चालू घडामोडींची जी एक आपली सिरीज आहे, डेली
डेली करंट अफेअर्सचा व्हिडिओ जो आहे तुमच्यासाठी आम्ही अपलोड करतो आहे, तर तो सुद्धा तुम्ही बघू शकता. त्याचं त्यामुळे तुमची डेली जी आहे कव्हर होणार आहे तो तुम्ही फॉलो करू शकता. बरं, आता आपण बाकी विषयांबद्दल बघूया. बाकी विषयांचे सुद्धा व्हिडिओज आपले अपलोड झाले आहेत, तुम्ही ते रेफर करू शकता. आणि तुमच्यासुद्धा वैयक्तिक नोट्स आणि तुमचा अभ्यास कसा असावा यामध्ये बदल जो आहे हा तुम्ही तुमच्याप्रमाणे हे करू शकता. तुमची जशी कॅपॅसिटी आहे त्याप्रमाणे किंवा तुमचा अभ्यास कितपत झालेला आहे हे ठरवून तुम्हाला याच्यामध्ये स्ट्रॅटेजी ठरवायची आहे. तर जो पहिला पेपर आहे पेपर वन जनरल स्टडीजचा, यामध्ये दोन विषय तुम्हाला डेली घ्यायचे आहे. 2 ते 3 तास किंवा तुमच्याकडे वेळ उपलब्ध असेल तर 3 ते 4 तास जे आहेत त्यावरती तुम्ही हे घेऊ शकता. चालू घडामोडींसाठी तुम्हाला 1 तास लागणार आहे, 1 तास हा द्यायचाच आहे. तर दुसरे जे विषय आहेत दुसऱ्या पेपरचा, याचासुद्धा डेली अभ्यास करायचा आहे. याच्यामध्ये जे विषय तुम्हाला दिलेले आहेत ह्या विषयांचा बरोबर अभ्यास करून त्यासाठी तुम्हाला वेळ ठरवून घ्यायचा आहे. यामध्ये गणित किंवा बुद्धिमत्ता चाचणी याला डेली 1 तास आणि जे इतर विषय वैयक्तिक कौशल्य, डिसिजन मेकिंग, मराठी, इंग्रजी, कॉम्प्रेन्शन याला 1 ते 2 तास तुम्ही द्याच. हे याच्यासाठी आवश्यक आहे कारण की हा स्कोरिंग पेपर आहे. प्रत्येक प्रश्न जो आहे 2.5 मार्काचा याच्यामध्ये असणार आहे आणि या पेपरला वेळ हा उपलब्ध कमी होतो. विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस नसल्यामुळे, उतारांवरती नजर न फिरल्यामुळे आणि गणिते सोडवण्यासाठी वेळ लागल्यामुळे या पेपरला वेळ पुरत नाही. तर विद्यार्थ्यांना अशी माझी एक अशी इच्छा आहे की तुम्ही या पेपरला सुद्धा डेली अभ्यासामध्ये घ्या आणि याला वेळ तुम्ही द्या. दुसरा जो आहे आपला जनरल स्टडीजचा पेपर, त्यामध्ये 2 विषय तुम्ही ठरवू शकता आणि चालू घडामोडीसुद्धा महत्त्वाचे आहे. मग यामध्ये हे जे 4 विषय आपण जे बघितले या 4 विषयांचा अभ्यास तुम्हाला डेली करायचा. जनरल स्टडीज, करंट अफेअर्स, गणित आणि सी सॅट या सर्वांचा टाईम टेबल तुम्हाला व्यवस्थितरित्या बनवून अभ्यास करायचा आहे. एक आयडियल टाईम टेबल जर तुम्ही बघितला, आयडियल टाईम टेबल 21 आठवड्यांचा कालावधी आपल्याकडे तिथून उपलब्ध होणार आहे, म्हणजे जवळपास 150 दिवस. या 150 दिवसांमध्ये आपल्याला पूर्वपरीक्षा जी आहे ही क्रॅक करायची आहे. लक्षात ठेवा, टार्गेट 260+, 260 पेक्षा जास्त मार्क आपल्याला मिळवायचे आहे जेणेकरून आपण सेफ झोनमध्ये त्यावेळी असू. मग एक विद्यार्थ्यांना मी सांगतो की मॅथ्सची प्रॅक्टिस जी आहे ती सकाळी करा, कारण सकाळी जे असतं वातावरण एक फ्रेश राहतं, रिकॉल तुमचं चांगलं झालेलं असतं. तर कुठलंही गणित जे तुम्ही टॉपिक ठरवलं आहे तो टॉपिक उचला आणि त्या टॉपिकनुसार तुम्ही गणिते सोडवून बघा. दुसरा आहे जनरल स्टडीजचा, त्याला 2 ते 3 तासाचा वेळ. नंतर तुमचं कॉलेज, न्याहारी, ज्या काही असतील तुमच्या बाबी या तुम्ही ठरवा. तुमचा ब्रेक, यामध्ये सर्वच गोष्टी तुम्हाला इन्क्लूड करायच्या आहे, म्हणजे आपली झोपसुद्धा इन्क्लूड करायची आहे, जेवण, कॉलेज, क्लासेस, ज्या कुठल्या गोष्टी असतील. हा जो टाईम आहे हा टाईम टेबल जो आहे हा त्या व्यतिरिक्तचा आहे. म्हणजे यामध्ये तुम्ही जो बसून अभ्यास करणार आहात, तुमचा अभ्यास जो होणार आहे त्यामध्ये तुम्ही अभ्यासाच्या पद्धती वेगवेगळ्या असू शकतात. पुस्तकं वाचत आहात, प्रॅक्टिस करत आहात किंवा व्हिडिओज बघत आहात, तर त्याप्रमाणे तुम्ही हा टाईम टेबल ठरवा. एक सोशल मीडियापासून दूर राहा. सोशल मीडियामध्ये तुमच्या उपयोगाच्या ज्या वस्तू आहेत त्याच बघा, कारण सोशल मीडियाचा उपयोग करण्यासाठी नंतर वेळ भरपूर मिळणार आहे. आता जो वेळ आहे तो आपल्यासाठी लढाईचा वेळ आहे, कारण आपली जी कॉम्पिटिशन आहे ही 1-2 जणांसोबत नसून, आपल्या मित्रांसोबतच नसून, ही महाराष्ट्रातील पूर्ण जनता यासाठी क्वालिफाय कम्पीट करणार आहे. तर त्या कॉम्पिटिशनच्या दृष्टिकोनातून तुम्हाला टाईम टेबल ठरवायचा आहे. मग आता यामध्ये तुमचे 2 विषय, जनरल स्टडीजचे 2 सब्जेक्ट्स तुम्हाला घ्यायचे आहेत. करंट अफेअर्स डेली 1 तास ठरल्याप्रमाणे आणि सी सॅट, सी सॅटच्या पेपरचा 1 ते 2 तास. तुमचं लेवल किती इम्प्रूव्ह झाली आहे त्यावरती या गोष्टी अवलंबून राहतील. याप्रमाणे तुम्हाला अभ्यास करायचा आहे. मग ठरल्याप्रमाणे जे तुमचा 6 दिवसाचा अभ्यास झाल्यानंतर तुम्हाला डेली जी करायची आहे किंवा 6 दिवसानंतर तुम्हाला एक अभ्यासामध्ये जो तंत्र वापरायचं आहे ते म्हणजे क्वेश्चन सेटच्याबद्दल. म्हणजे तुमचा जो आठवडाभराचा तुम्ही अभ्यास केला आहे त्यावरती जास्तीत जास्त MCQs जे आहेत MCQs तुम्हाला सोडवायचे आहेत. MCQs तुम्ही सोडवले कारण पेपरमध्ये तर येणार आहेत MCQs, म्हणजे जास्तीत जास्त प्रश्न तुमच्या नजरेखालून जातील, तर त्यामधून अचूक उत्तर कसं शोधून काढायचं याची प्रॅक्टिस तुमची जास्त होईल. आणि शेवटचा जो टप्पा असेल, एकदम बिलकुल 1 महिना किंवा 2 महिना शिल्लक राहिला असेल परीक्षेला, त्यावेळी तर तुम्ही पूर्ण 100 जे क्वेश्चन्स आहेत 100 क्वेश्चन घेऊनच जो अभ्यासाची वेळ पेपरची वेळ असते त्यावेळी टेस्ट पेपर सोडवा. म्हणजे जसं आपण बघितलं, पहिला पेपर जो आहे 11 ते 1 च्या दरम्यान असतो,
त्यावेळी तुम्ही GS1 पेपर सोडवायला घ्या आणि 3 ते 5 हा CSAT पेपर असतो. तर याच वेळेस तुम्ही एक दिवस जो ठरवलेला आहे संडे मंडे जो कुठला तुमचा एखादा दिवस असेल त्याप्रमाणे यावेळेस तुम्ही हे 100 प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न यामध्ये करा. म्हणजे काय होईल, सुरुवातीपासूनच तुमच्या शरीराला जी आहे ही परीक्षेचं वळण लागेल आणि तुम्हाला परीक्षेमध्ये जाताना किंवा पेपरला जाताना कुठलंच नवीन त्यामध्ये वाटणार नाही. अशा प्रकारे तुम्हाला पूर्वपरीक्षेची तयारी करायची आहे. आता यामध्ये आपण बघून घेऊया पहिला पेपर जो आहे पेपर 1 यासाठी पुस्तके कुठली रेफर करायची आहे. ही पुस्तके सर्वजण रेफर करतात, तुम्हाला जी आवडत असतील पुस्तके, जी पुस्तके तुम्हाला चांगली वाटत असतील ती तुम्ही रेफर करू शकता. तरीसुद्धा जो काही तुमच्याकडे 4 आठवडे 2 आठवड्यांचा वेळ शिल्लक आहे किंवा तसं तुम्ही आठवड्याचं प्लॅनिंग करतायत तर त्यामध्ये तुम्ही जी पुस्तके वाचणार आहात ती कुठल्या प्रकारे रेफर करायची. जर आपण इतिहासाचा विषय पहिल्यांदा घेतोय तर इतिहासामध्ये जे मुख्यत्वे रेफर केलं जातं ते 5वी 8वी आणि 11वीचं पुस्तक तर तुम्हाला सोडायचंच नाही. स्टेट बोर्ड जर डिटेलमध्ये अजून करायचं असेल तुम्ही NCERTचे पुस्तकं जे आहेत हे 5वी ते 12वीपर्यंतची रेफर करू शकता. पण सर्वच पुस्तकं जर तुमच्याकडे वेळ असेल आतापासून तुम्ही तयारी करू शकत असाल तर नक्की करा. पण जर वेळ नसेल तर कमीत कमी ही पुस्तकं जी आहेत स्टेट बोर्डाची 5वी 8वी आणि 11वी ही तुम्हाला कव्हर करायची आहेत. या सर्वांचे व्हिडिओज जे आहेत ते आपण आपल्या स्टेट बोर्डाचं जी प्लेलिस्ट आहे त्यामध्ये अपलोड केलेले आहेत. MPSC लक्ष्यवरती हे अवेलेबल आहेत. एक त्याचं रिव्हिजनसुद्धा पुढे तुमचं आम्ही घेणार आहोत. तसेच इतिहासासाठी एक सर्वात जास्त जे पुस्तक वापरलं जातं ते म्हणजे BL ग्रोवर. अतिशय उत्तम पुस्तक आहे, मराठीमध्ये उपलब्ध आहे. अनिल कटारे सरांचं जे पुस्तक आहे ते सुद्धा तुम्ही वापरू शकता, ज्यामध्ये समाजसुधारक SS गाठाळ सरांचं समाजसुधारकांचं पुस्तक आहे ते वाचू शकता. मध्ययुगीन आणि प्राचीनसाठी बिपिनचंद्र पुस्तक चांगलं आहे, पण ते डिपेंडन्सी आहे तुमच्याकडे किती वेळ उपलब्ध आहे त्यावरती तुम्ही ते रेफर करू शकता. त्यानंतर भूगोल, भूगोलासाठी 9वी 10वी 11वी आणि जर 12वी असेल तर 12वी हे पुस्तके तुम्ही रेफर करा. हे चांगली पुस्तके 8वी ते 12वीपर्यंतची भूगोलाची पुस्तके. 4वीचंसुद्धा महाराष्ट्राच्या भूगोलासाठी तुमचं कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी चांगलं पुस्तक आहे. रेफरन्स बुक जर आपण बघितले तर रेफरन्स बुक्स 14 भूगोल आणि पर्यावरण हे जे पुस्तक आहे हे अतिशय उत्तम पुस्तक आहे. तुम्हाला अवेलेबल जर झालं तर GC लियॉन्ग भारताचा आणि जगाचा भूगोल याच्यामध्ये आहे. माजिद हुसेन भारताचा भूगोल त्यांचा चांगला आहे, माजिद हुसेनचं पुस्तक चांगलं आहे. तर हे किंवा शंकर IAS च्या नोट्स ज्या आहेत यासुद्धा चांगलेल्या आहेत, यासुद्धा तुम्ही रेफर यासाठी करू शकता. अर्थशास्त्र, अर्थशास्त्रासाठी 9वी 10वी 11वी आणि 12वी तुम्ही स्किप करू शकता. 9वी 11वी आणि 12वीचं अर्थशास्त्र बेसिक कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी चांगलं आहे. देसले सरांचं, किरण देसले सरांचं अर्थशास्त्रामधील जे आहे आर्थिक विकास भाग 1, रंजन कोळंबे सरांचं पुस्तक तुम्ही रेफर करू शकता. महाराष्ट्राची आर्थिक पाणी ही आता 2018ची जेव्हा येईल 2018ची महाराष्ट्राची आर्थिक पाणी ही रेफर करा. रमेश सिंग अर्थशास्त्राचे कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी चांगलं आहे. पण जर तुम्ही देसले भागे किंवा रंजन कोळंबे दोनपैकी एक जरी कुठलं जरी पुस्तक रेफर केलं तरी तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट यामध्ये, जो तुम्ही राज्यशास्त्र अर्थशास्त्र इतिहास भूगोल विज्ञान पर्यावरण यांचा अभ्यास करणार आहात तर हा करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनातून करायचा आहे. आणि अर्थशास्त्रासाठी जेव्हा तुम्हाला पुस्तक रेफर करायचं आहे तर जुना खंड घेतल्यापेक्षा तुमच्याकडे जर नवीन पुस्तक उपलब्ध असेल तर त्याचा तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो. जर नसेल तर काही हरकत नाही, जुने तुमच्या ह्याच्यातनं कन्सेप्ट तुम्ही क्लिअर करून घ्या. जर शक्य असेल तर नवीन पुस्तक जरूर घ्या, कारण त्यामध्ये जी रिसेंट आकडेवारी आहे बऱ्याचशा पॉलिसीज ज्या या बदलत असतात. नवीन पुस्तक जर तुमच्याकडे असेल तर त्यातून जे तुमचा रिसेंटचा अभ्यास त्यामध्ये व्यवस्थित होईल. त्यानंतर जो विषय आहे तो म्हणजे राज्यशास्त्र, इंडियन पॉलिटी आपण याला म्हणतो. 12वी राज्यशास्त्र अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे. इतर जे पुस्तकं आहे 6वी ते 11वी तुम्ही स्किप करू शकता. 6वी ते 10वीपर्यंतची जी पुस्तके आहेत नागरिकशास्त्राची ही सुद्धा तुमचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी चांगला आहे. पंचायत राजसुद्धा त्यामधून कन्सेप्ट चांगला क्लिअर होतो. रंजन कोळंबे सरांचं जे पुस्तक आहे ते तुम्ही रेफर करू शकता. किंवा सर्वोत्तम पुस्तक जे आहे ते म्हणजे M लक्ष्मीकांत. DD बसूसुद्धा आहे, परंतु DD बसूपेक्षा M लक्ष्मीकांत एक चांगलं पुस्तक आहे राज्यशास्त्राच्या अभ्यासासाठी, इंडियन पॉलिटी नावाचं. आणि आता हे मराठीतसुद्धा उपलब्ध झालेलं आहे.
तर हे सुद्धा तुम्ही रेफर करू शकता. हे चांगलं पुस्तक आहे, यामधून जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचा बराचसा अभ्यास यामधून कव्हर होईल. त्यानंतर पंचायत राजसाठी किशोर लवटे सरांचं पुस्तक आहे, तो राज्यशास्त्राचा भाग आहे, ते तुम्ही रेफर करू शकता. विज्ञानसाठी 8वी ते 12वीची पुस्तके अतिशय उत्तम. शालेय अभ्यासक्रम जरी तुम्ही केला तरी विज्ञानासाठी तो सफिशियंट आहे. स्पेशलायझेशनमध्ये तुम्हाला जर पाहिजे असेल तर युनिक अकॅडमी आणि रंजन कुळंबे सरांचं पुस्तक चांगलं आहे. पर्यावरण 11वी NCERT तुम्ही रेफर करा, 11वी NCERTचं पुस्तक जे आहे चांगलं आहे पर्यावरणासाठी. तुषार घोरपडे सरांचं पुस्तक आहे युनिक अकॅडमीचं, युनिक पब्लिकेशनचं, हे सुद्धा पर्यावरणाच्या अभ्यासासाठी उत्तम आहे. आणि पर्यावरणाच्या अभ्यासासाठी एक उत्तम म्हणजे करंट अफेअर्स. तर करंट याचे कॉन्सेप्ट तुम्ही क्लिअर करा आणि पर्यावरणासंदर्भातील जे काही कायदे आहेत किंवा पर्यावरणासंदर्भात जे बायोडायव्हर्सिटी आहेत, वने आहेत, ही सर्व गोष्ट तुम्हाला करंट अफेअर्समधून क्लिअरही करायची आहे. तर या प्रकारची पुस्तकं तुम्ही जे विषय आहेत या सर्वांसाठी रेफरही करू शकता. आता दुसरा विषय जो म्हणजे चालू घडामोडी. तर चालू घडामोडी अभ्यास कसा करायचा, रोज एक तास तुम्हाला द्यावाच लागेल. रोजचं वर्तमानपत्र तुम्हाला वाचायचं आहे आणि तुमच्यासाठी मी एक वर्तमानपत्र कसं वाचावं याबद्दल एक मॅडमने एक व्हिडिओ दिलेला आहे. त्यामधील थोडं एक अपग्रेडेशन जे आहे किंवा लोकसत्ता कसा वाचावा, काय त्याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं आहे, काय घ्यायचं आहे, याच्याबद्दलसुद्धा एक व्हिडिओ रविवारी संध्याकाळी तुमच्यासाठी मी अपलोड करणार आहे. तुम्ही कुठला पेपर, कुठल्या भाषेमध्ये पेपर देणार आहात त्यावरतीसुद्धा अवलंबून आहे. मराठी जर तुम्ही करत असाल तर मराठीसाठी लोकसत्ता हा सर्वोत्तम पेपर सांगितला जातो, सर्वजण हा रेफर करतात. पण इतरसुद्धा पेपर तुम्ही रेफर करू शकता, जसं महाराष्ट्र टाइम्स, यामध्ये सुद्धा बातम्या समजण्यासाठी सोप्या असतात, पिक्चर पिक्टोरियल पद्धतीने समजावून सांगितलं असतं. तर महाराष्ट्र टाइम्ससुद्धा चांगला आहे. त्यानंतर सकाळ, पुण्यनगरी, लोकमत हे पेपर आहे, तुम्ही रेफर करू शकता, चांगले पेपर आहेत. त्यानंतर इंग्रजी जर तुम्ही रेफर करत असाल तर इंग्रजीसाठी इंडियन एक्सप्रेस आणि द हिंदू. द हिंदू हा सर्व स्पर्धा परीक्षा करणारे जे विद्यार्थी आहे, परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत, हा हिंदू रेफर करतात. जर तुमच्या गावामध्ये हिंदू उपलब्ध नसेल तर तुम्ही इंडियन एक्सप्रेस किंवा टाइम्स ऑफ इंडियासुद्धा रेफर करू शकता. त्यानंतर चालू घडामोडीमध्ये वृत्तपत्र तर महत्त्वाचं आहेच, पण जे आपले व्हिडिओज आहेत तेसुद्धा तुम्ही बघा. वेळोवेळी येणारे काही नोटिफिकेशन्स आहेत किंवा वेळोवेळी ज्या काही योजना येतात याबद्दल माहिती आम्ही तुम्हाला देत असतो. तसंच युनिक बुलेटिनचं जे चालू घडामोडींचं पुस्तक आहे, हा संपूर्ण वर्षाचं पुस्तक येतं, 2017, 2018, 2019 अशा प्रकारे हे पुस्तक येतं. हे सुद्धा तुम्ही रिव्हिजनसाठी वापरा, एकाच वेळी हे करू नका, रिव्हिजनसाठी हे वापरा. योजना तुम्हाला घ्यायचा आहे दर महिन्यामध्ये येणारी योजना, ज्यामध्ये तुमचा अर्थशास्त्राचा अभ्यास जो आहे तो क्लिअर होऊ शकतो. वार्षिक आढावा जो येतो तो तुम्ही घ्या. आर्थिक पाणी अहवाल हे सुद्धा महत्त्वाचे आहेत. इतरही जे मॅगझिन्स येतात जसं कुरुक्षेत्र आहे, हे तुम्ही फॉलो करू शकता. तुमची इच्छा आहे, तुम्हाला करायचं असेल तेवढा तुम्ही करंट अफेअर्सचा अभ्यास चांगला करणार, तेवढे जास्तीत जास्त मार्क्स तुम्हाला येतात. आणि आपण करंट अफेअर्सच्या सिरीजसोबतच करंट अफेअर्सचे प्रश्नोत्तरेसुद्धा हे घेतच असतो. आता आला दुसरा पेपर, पेपर 2 म्हणजे CSAT. तर याचा अभ्यास नेमका कसा करावा, CSAT साठी आपण ठरवलं 1 ते 2 तास यासाठी आणि गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी 1 तास. तर यामध्ये तुम्ही असं ठरवू शकता की बुद्धिमत्ता चाचणी 3 दिवस आणि गणित 3 दिवस असं घेऊ शकता, किंवा अल्टरनेट जर तुम्हाला घ्यायचं असेल तसंसुद्धा तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला वेळ ठरवून तुम्ही करू शकता. गणिताचा अभ्यास करताना तुम्ही 1 तास जो घेताय त्यातील पहिले 10 मिनिट, मी तुम्हाला असं सुचवेल की पहिले 10 मिनिट तुम्हाला कंचे भागू बेवजे, ज्याला म्हणतात बॉडमास, ज्याला म्हणतो जे बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार यावरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी द्या. कारण परीक्षेमध्ये जी मुख्य चूक होते ती यामध्येच होते. आपण साधे साधे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार बरोबर करत नाही, त्यामुळे उत्तरे चुकतात. जर याची डेली प्रॅक्टिस तुमच्याकडे असेल तर तुम्ही गणिते चांगल्या प्रकारे आणि फास्ट सोडवू शकता. त्यामुळे जो 1 तासाचा अभ्यास आहे त्यापैकी पहिले कमीत कमी 10 मिनिट तुम्ही यासाठी द्या आणि उरलेले जे मग तुमचे 50 मिनिट आहेत, हा तर झाला आपला बुद्धिमत्ताचा आणि गणिताचा अभ्यास. आता जो महत्त्वाचा आहे ज्याच्यावरती जवळपास 50 प्रश्न असतात, तो म्हणजे पहिला विषय, मराठी, इंग्रजी, वैयक्तिक कौशल्य आणि डिसिजन मेकिंग. तर याच्या अभ्यासासाठी काय महत्त्वाचं आहे,
डिसिजन मेकिंग जे आहे याच्यासाठी बरेचसे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करून बघू शकता. वैयक्तिक कौशल्य जे दिले आहे आणि मराठी इंग्रजी या सर्व विषयांसाठी जर तुमची ॲबिलिटी वाढवायची असेल, एबिलिटी वाढवण्यासाठी सर्वोत्तम जे आहे ते म्हणजे वृत्तपत्रातील संपादकीय. जो आपण लोकसत्ता तुम्हाला सुचवलेला आहे तर लोकसत्ताचे जे संपादकीय आहे, रोज वेगवेगळे संपादकीय येतात, त्यामध्ये अतिशय उत्तम असतात. म्हणजे ज्यावेळी तुम्ही ह्या परीक्षा देता तर परीक्षेमध्ये तुम्हाला माहिती असेल की खूप मोठमोठे उतारे असतात आणि त्यामध्ये लेखकाचा व्ह्यू हा दिलेला असतो. तर लेखकाच्या व्ह्यूमधून आपल्याला समजणं आवश्यक आहे की त्याला लेखकाला काय अभिप्रेत आहे. तर या वृत्तपत्रांमध्ये जे संपादकीय येतात ते अतिशय मोठमोठे लेखक असतात. त्यांचे विचार जे आहेत, जे करंटच्या ज्या चालू घडामोडी ज्या आहेत त्याच्यावरती त्यांचे विचार मांडलेले असतात. तर याचा जर तुम्ही अभ्यास संपादकीयमधून केला तर तुमचा बराचसा अभ्यास त्यामध्ये चांगल्या प्रकारे हा होईल. इतर जर सीसॅटचं जर बघितलं तर फार हाय लेवलचे पुस्तकं सध्या नाही आहेत आणि पेपरची लेवल एक दिवसेंदिवस वाढत आहे. तर अर्यंत प्रकाशनचं जे सीसॅटचं पुस्तक आहे किंवा युनिकचं सीसॅटचं पुस्तक आहे हे तुम्ही रेफर करू शकता. इंग्लिशसाठी तुम्ही पियर्सन, हे UPSC साठीसुद्धा रेफर केलं जातं. पियर्सन तुम्ही फॉलो करू शकता, तुमच्याकडे असेल तुम्ही हे घेऊ शकता. थोडं कॉस्टली पुस्तक आहे परंतु हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुमच्याकडे स्वस्तामध्ये जो एक उपलब्ध आहे तो म्हणजे वृत्तपत्रांचे संपादकीय. या दृष्टिकोनातून तुम्ही तुमच्या अभ्यासाचं प्लॅनिंग हे करू शकता. तुम्हाला सर्वच विषयांचं जे आहे यामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. आता पुढील टप्पा, आपला अभ्यास चालू आहे, अभ्यास सर्व गोष्टी सुरू आहेत, आपण अभ्यास करतो आहे, परंतु महत्त्वाचं आहे त्यासाठी देणारी प्रॅक्टिस. कारण शेवटी तुमचा जो स्कोर निघणार आहे हा तर पेपरमध्येच येणार आहे. तर राज्यसेवेचे जे पेपर आहेत, यापूर्वी झालेले पेपर्स तुम्ही घेऊ शकता, ते पेपर तुम्ही घेऊन सॉल्व्ह करा. तुमचा स्कोर लेवल किती आहे ते बघा. त्यानंतर इतर प्रश्न जे आहेत, जसे 100-100 क्वेश्चन्स आहेत, तर जास्तीत जास्त क्वेश्चन सेट्स तुम्हाला हे घ्यायचे आहेत. जास्तीत जास्त क्वेश्चन सेट घेऊन तुम्ही प्रॅक्टिस करा. त्यावरून तुमच्या असं लक्षात येईल की तुम्हाला कुठल्या भागावरती भर द्यायचा आहे किंवा कुठल्या विषयावरती भर द्यायचा आहे. अशी तुमच्याकडे एक मॉडेल आन्सरशीटसुद्धा तयार करून घ्या. आयोगाची जशी आन्सरशीट असते त्याप्रमाणे एक तयार करून घ्या आणि नंतर त्याच्या झेरॉक्स काढून ठेवा. म्हणजे OMR शीटवरतीच तुम्ही जर पेपर सोडवला तर जसा तुम्ही परीक्षेमध्ये सोडवताय तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. परीक्षेमध्ये करणं ते सोपं जाईल. हे अशा प्रकारची तुम्ही एखादी स्पेसिमेन शीट जी आहे तुमच्या मित्रांसोबत 5-6 जणं मिळून तयार करू शकता. प्रश्न सोडवताना या OMR शीट आन्सरशीटचा, स्पेसिमेन आन्सरशीटचा उपयोग करा. ब्लॅक बॉल पॉईंट पेनचाच उपयोग करा. जो पेन तुम्ही परीक्षेसाठी वापरणार आहात त्याच पेनचा आतापासून वापर करा. त्यासाठी वेळ ठरवून घ्या. जसं एक मी तुम्हाला सुचवलं आहे, 11 ते 1 पेपर 1 आणि 3 ते 5 पेपर 2 या वेळेमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या शरीराला वळण लागेल, स्वतःला परीक्षा कक्षामध्ये असं समजूनच पेपर सोडवा. या परीक्षेसाठी अचूकता महत्त्वाची असते, म्हणून जर प्रश्न येत नसेल तर सोडवू नका, तो सोडून पुढे जा. म्हणजे तुमचे निगेटिव्ह मार्किंग जे आहे कमी होईल. परीक्षेची स्ट्रॅटेजी ठरवणं आवश्यक आहे. म्हणजे अचूकता महत्त्वाची असल्यामुळे स्ट्रॅटेजी ठरवूनच पेपर सोडवा. वेळ 120 मिनिटाचा, प्रश्न 100 म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी जवळपास 70 सेकंद, तर काही प्रश्न वेळखाऊ असतात, त्यामुळे 1 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला प्रश्न सोडवायचा आहे. प्रश्न जे आहेत ते बहुपर्यायी आहेत आणि एकाच प्रश्नामध्ये खूप सारे स्टेटमेंट दिलेले असतात. प्रश्न व्यवस्थित वाचा. थोडेसे कन्फ्युजिंग प्रश्न असतात. कोणते वाक्य असत्य नाही, कुठले वाक्य खरे नाही, खरे आहे, बरोबर आहे, चुकीचं आहे, असे शब्द त्यामध्ये वापरले असतात. त्यामुळे प्रश्न वाचण्यावरती व्यवस्थित भर द्या. प्रश्न वाचून बघा, प्रश्न वाचून समजा आणि समजून मग जे उत्तर आहे ऑप्शन्स बघून त्यामधून उत्तर तुम्ही लिहा. त्यामुळे न येणाऱ्या प्रश्नावर अडकून न राहता पुढील प्रश्न सोडवा आणि नंतर वेळ शिल्लक असल्यास तो प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे तो तुम्ही सोडवू शकता. अशा प्रकारे तुम्ही अभ्यास करून तुमचं जे टार्गेट आहे हे MPSC 2019 क्लिअर करायचं टार्गेट तुम्ही ठरवू शकता. या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती घेतली आहे ती राज्यसेवेबद्दलच घेतली आहे. PSI ST असिस्टंट जी परीक्षा आहे किंवा कंबाईंड एक्झाम आहेत यासाठी थोडी वेगळी स्ट्रॅटेजी असेल, त्याबद्दल आम्ही तुमच्यासाठी दुसरा व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर या परीक्षेसाठी काही की पॉईंट्स मी तुम्हाला सांगू इच्छितो. सर्वात पहिला म्हणजे कन्सिस्टन्सी. अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी असणं अतिशय आवश्यक आहे. अभ्यासामध्ये तुमचा खंड पडू देऊ नका. जर खंड पडला तर कव्हर करणं थोडं कठीण असतं, पण असं होत नाही की कव्हर होतच नाही. म्हणून जर काही अनावधानाने किंवा कुठल्या अनपेक्षित कारणाने खंड पडला तर गेलेला अभ्यास जो आहे तुमचा
हा वेळ वाढून इतर गोष्टीमध्ये वाढवून कव्हर करण्याचा प्रयत्न करा. तर काही की पॉईंट्स लक्षात ठेवायचे हे मी नेहमी सांगतो, परत एकदा तुमची रिव्हिजन रिपिटेशन म्हणून सांगणार आहे. सर्वात पहिले जुन्या पेपरचा ॲनालिसिस करा, हा एक महत्त्वाचा भाग आहे. जुन्या पेपरचा ॲनालिसिस केलं तर तुमचा पेपर पॅटर्न लक्षात येईल. रोज अभ्यास करायचा आहे आणि रोज अभ्यास जो करायचा आहे हा दोनही पेपरचा करायचा आहे, कारण दोन्ही पेपर महत्त्वाचे आहे. दोन्ही पेपरमध्ये जेव्हा आपण स्कोर करू तरच त्याचा फायदा आपल्याला पुढे होणार आहे. डेली मॅथ्स आणि करंट अफेअर्स घ्यायचंच आहे. रिव्हिजन अतिशय महत्त्वाचे आहे. संध्याकाळी झोपताना तुमचा थोडा वेळ जो असेल हा आज जो तुम्ही अभ्यास केला आहे त्याच्या रिव्हिजनसाठी राखून ठेवा. रिव्हिजन जर केली तर अभ्यास डोक्यामध्ये पक्का बसेल, त्यामुळे रिव्हिजन सोडायची नाही, रिव्हिजन टाळायची नाही आहे. जास्तीत जास्त मल्टिपल चॉईस क्वेश्चन सोडवायचे आहे, जास्तीत जास्त पेपर सोडून बघण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला त्यामधून फायदा हा नक्की होणार आहे. आणि एक सर्वात महत्त्वाची गोष्ट, लास्ट बट नॉट द लीस्ट, कीप युअर सेल्फ काम, हॅपी अँड हेल्दी. स्वतःला आनंदी ठेवा, शांत ठेवा आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या, जेणेकरून तुमचा अभ्यासामध्ये खंड पडणार नाही, परीक्षेसाठी तुमची चांगली जाईल. तर या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्हाला हा 2019 टार्गेट जे आहे ते पूर्ण करायचं आहे. एम पी एस सी लक्ष्यच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही नेहमी मदत करतच असू. तुम्हाला ज्या काही अडचणी असतील त्या आम्हाला नक्की कळवा. या तुमच्या अभ्यासाच्या प्लॅनिंगमध्ये जे आहे, अभ्यासाच्या प्लॅनिंगमध्ये सर्व विषयांचे व्हिडिओज जे आहेत, बरेचसे लेक्चर्स आम्ही तुमच्यासाठी अपलोड करणार आहोत आता. तर तुम्ही अभ्यासाला लागा. सर्वप्रथम आजचा दिवस जरी गेला असेल, आता ते 6-7 दिवस जरी गेले असतील, तरीसुद्धा तुम्ही अभ्यासाला लागा. आजपासूनच टाइम टेबल बनवा आणि तो टाइम टेबल जो आहे तो काटेकोरपणे फॉलो करा मित्रांनो, तेव्हाच तुम्हाला सक्सेस मिळणार आहे. आपलं चॅनल एम पी एस सी लक्ष तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींनासुद्धा ते रिकमेंड करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा आपला प्रयत्न आहे. पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट हे चॅनल आहे तुमच्यासाठी, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना मदत करण्याचा प्रयत्न यामधून आहे. तर मित्रांनो, करा अभ्यास, बना अधिकारी आणि बेस्ट ऑफ लक. यू आर getting success. नेक्स्ट इयर तुम्ही अधिकारी बनणार आहात. धन्यवाद.